कधी काळे बाले किल्ला असलेल्या राष्ट्रवादीला आता बदलापूरमध्ये अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या राष्ट्रवादीला आता महाविकास आघाडीचा सहारा आहे. मात्र तसे न झाल्यास राष्ट्रवादीसाठी बदलापूर नगरपालिकेची लढाई अस्तित्वाची परीक्षा पाहणारी असेल. भाजपबरोबर काडीमोड घेत राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना राष्ट्रवादी एकत्र सत्तेत आलेत. बदलापूरमध्ये मात्र नगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप एकत्र सत्तेत आहेत. विधानसभा निवडणुकीत बदलापूरमध्ये राष्ट्रवादीने प्रचारात देखील पुढाकार घेतला नव्हता, त्यामुळे बदलापूर शहरात राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आहे की काय अशी चर्चा सुरू झाली असताना नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला अस्तित्व सिद्ध करण्याची चांगली संधी चालून आली. आगामी काळात बदलापूरच्या राजकारणाला रंजक वळण मिळणार आहे. राज्यात भाजपबरोबर काडीमोड घेतलेली शिवसेना बदलापूर नगरपालिका निवडणुकीत एकत्र लढण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाली तरी किंवा स्वतंत्र लढली तरी बदलापूर शहरात राष्ट्रवादीला अस्तित्व सिद्ध करण्यात मदत होणार आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद तसेच भाजपच्या काही नेत्यांचा आमदार कथोरे यांना असणारा विरोध लक्षात घेता नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला बदलापुरात अंमलात आला तरी किंवा स्वतंत्र लढत झाली तरी राष्ट्रवादीचे फावणार हे मात्र नक्की. महाराष्ट्र न्यूज 24 च्या आपलं बदलापूरसाठी अरुण बैकर.